पहिल्यांदा नाव तुषार सांगा. सांगून घे, मांजर्डे राहणार मांजर्डे. तर आपण आज जैविक ब्रिज प्रक्रिया करणार आहोत. तर आपल्याला सर्वप्रथम पाणी थोडं शिकून घ्यायचंय ज्वारीच्या बियाण्यावर. नंतर आपण ट्रायकोडर्मा जे मर मर रोगासाठी उपयोगी आहे ते आपल्याला नंतर उपयोगी होणार आहे. तर हे आपण 1 किलोसाठी 5 ग्रॅम वापरतोय. हे थोडस असं सगळीकडे पसरून घ्यायचंय. नंतर आपण स्फुरद वापरतोय ज्याचा की उपयोग होणार आहे आपल्याला नंतर स्फुरद स्थिरी करण्यासाठी, म्हणजेच जमिनीतील स्फुरद विरघळण्यासाठी. हे पण आपण किलोसाठी 1 किलोसाठी 25 ग्रॅम घेतोय. नंतर आपण हे ॲझोबॅक्टर घेतोय ज्याचा की उपयोग आपल्याला नत्र स्थिरीकरणासाठी होतोय, म्हणजे जमिनीतील युरिया लागू होतो. एक किलो साठी आपण हे 25 ग्रॅम घेतोय. तर महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रोसिजर पहिल्या रासायनिक नंतर करायची आहे. जैविक ही पहिल्यांदा आपल्याला रासायनिक करावी लागेल, जे आपण केलेली नाही आता, पण ही आता सध्या जैविक चालू आहे. नंतर आपण आता मिक्स करून घेतोय थोडंसं. नंतर आपल्याला हे मिक्स करून झाल्यानंतर 2 तास सुकवण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर आपण हे पेरणीसाठी वापरू शकतो.